रविवार येऊन आरती करायला द्या अशी परवानगी मागा. कदाचित उद्धवजी जे असेल त्यांचं उत्तर, पण मी एक शिवसैनिक म्हणून सांगेन, स्टंटबाजी बंद करा. कारण जर तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर कन्फ्युज करून सोडणार. म्हणजे कुठूनही विकास कामांशी तुमचा काही संबंध नाही, करू शकत नाही, पण लोकांना कन्फ्युज करायचं. चांगलं चाललंय. कृपया मुंबई आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न करू नका. अगदी विनंती करते, हात जोडून एक शिवसैनिक डिवाचण्याचा प्रयत्न करू नका. जय मीन, जय महाराष्ट्र. हो, माझ्या ऐकिवात आलंय की यशवंत किल्लेदार यांनी सेनाभवनमध्ये आरती करायला आम्हाला परवानगी द्या असं मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिलंय. खरं म्हणजे ही फार मोठी स्टंटबाजी आहे. आणि दरवेळेला या संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई कन्व्हिन्स करू शकत नाही, कारण विकास कामांचा काही संबंधच नाही आमचा त्यांचा. आम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही म्हणून कन्फ्युज करून सोडा लोकांना. आणि या महाराष्ट्रात, या मुंबईत कुठेतरी वादंगाचा विषय करून ठेवायचा आणि कोणाची तरी सुपारी घेऊनच बोलायचं. त्यामुळे अशा पद्धतीने वागणं बरोबर नाही. आणि आता आठवले बोलले म्हणून मला आठवलं की बाळासाहेबांचं उत्तरदायित्व फक्त उद्धवजीच आहेत किंवा तेच त्यांचं वारसा चालवू शकतात. आणि मग जर तुम्हाला सेनाभवनची आता आठवण येते, तुम्हाला बाळासाहेबांचं, म्हणजे पक्ष पुढे जाऊ शकत नाही बाळासाहेबांशिवाय, सेनाभवनशिवाय, म्हणून तुम्हाला वापर हवाय, तर मग करायचंच आहे. तर राजसाहेब त्यांचा सहकुटुंब सहपरिवार येऊन आरती करायला द्या अशी परवानगी मागा. कदाचित उद्धवजी जे असेल त्यांचं उत्तर, पण मी एक शिवसैनिक म्हणून सांगेन, स्टंटबाजी